चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक छत्रपती चिडे यांच्या अवैधरित्या दारू वाहन नेणाऱ्या थांबविण्याचा प्रयत्न केला असता पोलीस निरीक्षकांना चिरडले व त्यांच्या उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अतिशय निंदनीय असून या घटनेच्या BRSP कडून फसव्या दारूबंदी विरोधात व हत्येविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय समोर शोकसभा व निषेध सभा घेण्यात आली. July 2015 चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी करण्यात आली. या दारूबंदीचा फटका या जिल्ह्यावर एवढा पडला की या व्यवसायावर अवलंबून असणारे हजारो कुटुंबाचा रोजगार हिरावला गेला. जिल्ह्यातील रोजगाराअभावी हजारो तरुण युवक महिला पुरुष या अवैध दारू विक्रेत्याच्या व्यवसायात गुंतले. या दारूबंदीमुळे कायदा व सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दारू तस्करांद्वारे कर्तव्य बजावत असताना पोलीस निरीक्षकांची झालेली हत्या हे यांचे ज्वलंत आणि गंभीर उदाहरण आहे. फक्त आणि फक्त राजकीय स्वार्थ उद्देश आणि राजकारणासाठी करण्यात आलेली दारूबंदी जिल्ह्यात पूर्णतः फसलेली असून सध्या जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर वाढलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घडली त्यामध्ये कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी छत्रपती चिडेजी शहीद झाले. सूडबुद्धीनं दारू तस्करांचे ते बळी ठरले. चंद्रपूर जिल्ह्यात घडलेली 2-4 वर्षाआधी जी दारूबंदी ती फासली. दारूबंदीचे आम्ही समर्थक विरोधक नाही, परंतु जी दारूबंदी झाली त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अंमली तस्कर पदार्थ मोठ्या प्रमाणात येत आहे. दारूबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सामान्य लोकांचं जगणं कठीण झालं. पोलीस प्रशासनावरती अधिक भार आलं. खऱ्या अर्थानं हे एक्साइज ड्युटीचं काम आहे, परंतु पोलीस अधिकाऱ्यांना तो काम करावा लागत आहे. आणि पोलीस अधिकारी काम करत असताना पोलीस अधिकारी ज्या तस्करांना पकडतात ते गाव गल्लीतले गुंडे लोक. त्यांच्याकडे पैसे आल्यामुळे मोठ्या प्रमाणात सामान्य लोक आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. 4 वर्षापासून दारूबंदी झाली. या दारूबंदीचे वाईट आणि गंभीर परिणाम चंद्रपूर जिल्ह्यात छत्रपती चिडेजींच्या रूपात दिसून आले. असे अनेक सामान्य लोकांचे किती बळी गेले असतील अनऑफिशियली त्याचे आकडे अजूनपर्यंत शासन प्रशासनापर्यंत पोहोचलेले नाही. म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी छत्रपती चिडे यांच्या स्मृतीत आणि त्यांची शोकसभा घेऊन त्यांना अभिवादन करते. सोबतच ज्या भारतीय जनता पार्टीने केलेली दारूबंदी खास करून मुनगंटीवारजींनी ती फासली आहे. फसलेली दारूबंदीचा जाहीर निषेध आणि भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील सामान्य लोक आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या माध्यमातून इथे उपस्थित झालं. जी दारूबंदी फसली आहे त्या दारूबंदीचा पुनर्विचार करून आणि शहीद छत्रपती चिडे यांची शहादत व्यर्थ गेली नाही पाहिजे. त्यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यानंतर कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यांवरती असे हल्ले होत असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि सामान्य नागरिकांना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्याचा चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीचा अधिकार आहे, कर्तव्य आहे. ते कर्तव्यापासून दूर चालले म्हणून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सामान्य लोकांच्या हिताचा विचार करून त्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावी ही रास्त मागणी घेऊन आज बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी इथे जाहीर निषेध आणि शोकसभा शहीद चिडेजींना अर्पित करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी झाल्यानंतर या जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांचे प्रमाण वाढले. आज जिल्ह्याच्या कोणत्याही ठिकाणी दारू मिळते. या दारूबंदीमुळे नकली व गावठी दारूचे प्रमाण वाढले. लहान लहान बालकेही या दारू व्यवसायात गुंतले व त्यांनाही दारूचे गांजा ड्रग्स असे गंभीर व्यसन लागलेले दिसत आहे. या दारूबंदीच्या सर्वसामान्य जनतेलाही मोठ्या प्रमाणात त्रास भोगावा लागत आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आज घडीला मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. त्यातच दारूबंदी नंतर उद्भवलेली परिस्थिती पाहत पोलीस प्रशासनासमोर याचे मोठे आव्हान निर्माण झाले. दिवसरात्र पोलीस प्रशासन आपल्या जीवाची पर्वा न करता वरिष्ठांच्या व राजकारणाच्या आदेशाने पालन करून कायदा व सुव्यवस्था टिकविण्याचा प्रयत्न करतो, परंतु दारू व्यावसायिक व पोलीस यांच्या या जीव घेण्या खेळात जीव गमवावा लागतो. एकंदर जिल्ह्यातील या गंभीर परिस्थितीला पूर्णतः पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वतः जबाबदार असून नैतिकेच्या आधारावर तत्काळ आपल्या सर्व पदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी BRSP चे विदर्भ
प्रदेश महासचिव राजू झोड़े यांनी केली आहे।